मराठी मालिका शीर्षक गीतांच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. 2007 नंतर गाजलेल्या अनेक मालिका शीर्षक गीतांचा आज आनंद लुटूया. अनेक कौटुंबिक मालिकांनंतर रहस्याचा वेध घेणारी गूढ अशी मालिका आली असंभव. मध्ये आलेल्या रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित या मालिकेचं शीर्षकही एवढंच गाजलं होतं. निलेश मोहरी यांचं संगीत आणि गायिका होत्या जान्हवी प्रभू अरोरा. आदित्य आणि मेघनाच्या कथेतून अलगतपणे अनेक कौटुंबिक भावबंध उलगडणारी एक मालिका आली होती 2015 मध्ये, जुळून येती रेशीम गाठी. निलेश मोरीर यांनी स्वरबद्ध केलेलं हे आणखीन एक गीत गायलं होतं स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी देशपांडे यांनी. जय आणि आदिती या तरुण जोडप्याच्या जीवनात उद्भवलेली विचित्र परिस्थिती आणि त्यातून होणारी घालमेल ही दाखवली होती कारे दुरावा या मालिकेत. याचं शीर्षक गीत स्वरबद्ध केलं होतं प्रफुल्ल चंद्र यांनी आणि गायलं होतं कीर्ती किल्लेदार आणि रोहित राऊत यांनी. यानंतर गाजली एक मालिका आणि शीर्षक गीत दिल दोस्ती दुनियादारी. आजच्या काळातील तरुणाईच्या इच्छा आकांक्षा ऊर्जा त्यांच्यातील निखळ मैत्री याचं प्रतिबिंब असणारी ही मालिका. मुंबईत वाढलेली गौरी आणि वाराणसीहून आलेला शिव यांची प्रेमकथा आणि त्यात येणाऱ्या अडचणींवर त्यांनी युक्ती आणि प्रेमाने केलेली मात याची कथा सांगितली होती काहे दिया परदेस या मालिकेत. मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे, बाबुल का घर में छोड़ के चली. दोन हजार 16 मध्ये आलेल्या कोकणातल्या मातीत जन्मलेल्या कथेवर आधारित रात्रीस खेळ चाले या मालिकेचं शीर्षकही तेवढंच गूढ आणि रहस्यमयी होतं. गायिका होत्या सायली पंकज. दोन हजार 16 मध्ये आलेल्या या मालिकेचं शीर्षक गीत ना केवळ शब्द स्वर आणि गायिकेमुळे गाजलं होतं तर वाळू चितारल्या गेलेल्या सुंदर आणि अर्थपूर्ण अशा चित्रांमुळे. समीर सप्तीसकर यांनी स्वरबद्ध केलेलं श्रेया घोषाल हिच्या सुमधूर आवाजातलं हे गीत.
2016 आलेल्या या मालिकेने ऐतिहासिक आणि धार्मिक मालिकांची एक मूर्तमेढच जणू रोवली. ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी लिहिलेलं, पंकज पडगम यांनी स्वरबद्ध केलेलं आणि आपल्या पहाडी आवाजात आदर्श शिंदे यांनी गायलेलं हे गीत लहानांप्रमाणेच थोरा मोठ्यांना तितकीच ऊर्जा देऊन जायचं. आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.